चहा पाण्याची सोय काय मग आता भट्टी भाऊ आतापासून घ्यायलेत म्हणलं लग्न झाले काय होईल कोणाला सगळेजण आले आहेत बघण्यासाठी आणि आता आम्ही करणार आहोत या ठिकाणी फोटोशूट. तर मंडळी आज जायचं आहे नरसिंह प्रोकरनी. आता ट्रिप म्हणल्यावर व्लॉग तर बनतोच. नमस्कार मंडळी, राम राम, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉग सोबत. आम्ही आता आलेलो आहे भट्टी भाऊच्या घरी. आम्ही निघणार आहोत आता सगळे जण पोखरणीला. तर चला आज काय आहे तुम्हाला कळेल व्लॉग मध्ये, समोर कंटिन्यू बघत राहा. भंटी भाऊ पुशी आलो आणि भंटी भाऊनं लावलं पुन्हा आता सगळ्याला घेतो. तर ट्रिप दोन गाड्या काढलेल्या आहेत, निघत होत डायरेक्ट. तर काय जाता या ठिकाणी डबा घेतलेला आहे पूर्ण बांधून आणि निघणार आहोत आम्ही सोबत. चलो आणि सगळेजण निघले आहेत आता गावातून आवरून करून. डबा घेतलेला आहे आपल्याला नरसिंह पोखरणी या ठिकाणी जायचं आहे. तिथं दर्शन वगैरे घेतल्याच्या नंतर समोर वक्तृत्व स्पर्धा आहे. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहोत कारिशु सोबत सरीला आणि कारिशु आपल्या सोबत येणार आहे. बोला सर, आजचा जितका खर्च आहे गाडी बिडीचा सगळा कारिशु पण आहे. सगळा खर्च कारिशु करणार आहे भाऊ. आता चला सगळे आलेले आहेत गाईज या ठिकाणी. आपली गाडी पण आलेली आहे क्रुझर राजूचे आहे. नागराज आलेले आहेत आणि राजू आलेला आहे. ही गाडी आहे बघू शकता तुम्ही. सोनू सर येणार आहेत. चला आता बंटी भाऊ गेलेले आहेत पोराला बलू आहे. ही बघू शकता गाडी. तर गाईज या ठिकाणी आता रितेश भाई गाडी चालणार आहेत आणि गन्ना आलेला आहे सहलीला जाण्यासाठी. अरे त्याला सहलीला जायचं बरं. गाडी बरोबर चालेल माय. गाडीच्या खाली उतरा रे. अरे तुम्हाला देव धर्म रित्या घालीन कुठं गाडी सोनू. चला बाबा आले काय. तर महेश भाऊ आलेले आहेत आपल्या सोबत जाण्यासाठी आणि मारुतीरायाचं दर्शन करून झालेलं आहे या ठिकाणी. आता निघणार आहोत. जवळपास सगळे आलेले आहेत. तर गाईज बघू शकता आता अण्णा या ठिकाणी येत आहेत. अण्णाला चल म्हणाल पण अण्णा येईन झालेत. बोल रे दिसायला का नाही मोबाईल. जाऊ दे जातो ठेवू का मग फक्त चार जण काय. सगळेजण आलेले आहेत आता गाडी निघणार आहेत आणि रितेश भाई आणि मी जात आहोत आणि पाणी घेण्यासाठी. जार घ्यायचं आहे आपल्याला सोबत पाणी पिण्यासाठी. सो लय उशीर झालेला आहे जाण्यासाठी तरी पण आता निघणार आहोत लवकरच. या ठिकाणी सगळेजण आता गाडीमध्ये बसले आहेत भंटी भाऊ नागराज सोबत. आम्ही निघत आहोत डायरेक्ट पोखरणीला. आमच्या गावातून साधारणतः 56 किलोमीटर पोखरणी आहे. परभणीवरून जाणार आहोत आपण परभणी मार्गे पोखरणीला सीधा आणि तिथून दर्शन घेऊन डायरेक्ट जायचं आहे पाथरी. आणि आता आपले सगळे बंद कर. फायनली गाईज या ठिकाणी पोहोचलेलो होतो मी आणि परभणी मधून नचिकेत भाऊ पण आले. त्यांना मधीच घेतला आम्ही फोन लावून आणि सगळेजण आलेले. आणि बंटी भाऊन चूक केली बरं. बंटी भाऊला म्हणलं चला म्हणलं चहा पाणी पिऊ त्यांच्या इकडे. बंटी भाऊन बोलणंच बंद केलं. बंटी भाऊन चहा पाहिजे तर वाटलं होतं. बंटी भाऊन काय कामच केलंय. बंटी भाऊ न्यायचा विचार होता पण काय करता इथे नेऊन सगळं घेऊन यायचा विचार नाही म्हणून. बंटी भाऊ आतापासून घ्यायलेच म्हणलं लग्न झाल्यावर काय होईल कोणाला. सगळे नवर दिवस बसले. लग्न झाल्यावर काय करणार बंटी भाऊ. चहा पाहिजे राहत आपल्याला सासरवाडी. आणि आमचे काका भावी नवर देऊ आता आले. चालो चलो आम्ही दर्शनाला. चला सगळे जण बघू शकता या ठिकाणी ड्रायव्हर आणि या इकडे गाडी पार्क केलेली आहे. चला सगळे जण दर्शनासाठी चाललेलो होतो. एक नंबर मस्त आलं टॅम्पर. कोणी आले ते आले नाहीत. आणखी आमची गाडी आलेली आहे आणि एक दुसरी गाडी आली मागून. चला मित्रांनो आपल्या सोनूच्या मामाचं गाव आहे. काय नाव आहे मामा. मामाचं नाव काय. आडनाव मदन उगले म्हणून त्यांचं नाव आहे. तर आता आपण आलेलो आहोत या ठिकाणी आणि समोर बघू शकता मंदिर नरसिंह मंदिर अशा प्रकारचं आहे. तर आता या ठिकाणी आपण आलेलो आहोत आतमध्ये आणि समोरून बघू शकता अशा प्रकारचं मंदिर आहे. पूर्ण कलर वगैरे नंबर एक दिलेला आहे श्री नरसिंह संस्थान पोखरणी. तर असं आहे समोरून मंदिर. इथं बरेच आपल्याला दुकानं बघायला मिळतात गिफ्ट सेंटरचे. प्रसाद घेण्यासाठी पण भरपूर अशी दुकानं आहेत या ठिकाणी. चला आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत प्रवेश करणार आहोत मंदिराच्या. आणि रितेश भाई एकदम एक्साइटेड आहेत आता.
मधून असं मंदिर आहे बघू शकता तुम्ही. आल्याच्या नंतर या ठिकाणी दानपेटी आहे आणि नवनाथ भाऊ आलेले आहेत आपले सोबत. सर्वप्रथम आता पाय धुवून घेतो तिकडं. गाईज पूर्ण मंदिर बघू शकता आतमधून तुम्ही अशा प्रकारचं आहे. इकडे आपल्याला जागा बघायला मिळते बऱ्यापैकी बसण्यासाठी, कचरा टाकण्यासाठी हे भाऊला ठेवलेलं आहे. आणि आपण आता तिकडे जाऊन बघणार आहोत पूर्ण मंदिर, सर्वप्रथम दर्शन घेणार आहोत. तर इकडे जेवण वगैरे करण्यासाठी आपल्याला जागा बघायला मिळते बाजूला. आता ही इथून बाहेरला जाणार दर्शनाला जाण्यासाठी ही लाईन आहे या ठिकाणाहून. नंतर ज्ञानेश्वरी हे ठेवलेले आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, हां पूर्ण ग्रंथ आहेत याच्यात ठेवलेले. आणि चला जण आलेले आहेत बघण्यासाठी. आणि आता आम्ही करणार आहोत या ठिकाणी फोटोशूट. सगळे बसले आहेत त्या तिकडे बघू शकता आणि काढतो आता आम्ही फोटो खटकाने. एक नंबर असे बसलेले आहेत सगळे. चला आणि बघू शकता मंदिर समोरून. गाइस या ठिकाणी बघून झालेलं आहे पूर्ण आणि आम्ही बाहेर. चलो काय मागायला भेट सो. चला सगळे जण आलेले आहेत. काय काम चालू आहे मला वरून दाखवतोय. कोण सर बघू शकता वरून असा बारो आहे पूर्ण. तर सगळ्यांचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता जात आहोत आम्ही गार्डन मध्ये. चला फोटो वगैरे काढूत आणि तुम्हाला इथलं गार्डन दाखवतो मी पूर्ण कसं आहे. मंदिर बघून झालं पूर्ण. चल मंदिराच्या समोरून या ठिकाणी बसण्यासाठी मस्त जागा आहे आपल्याला बघू शकता पूर्ण. आता मंदिर जे आहे मंदिर मित्रांनो बघितलं तुम्ही. आता या ठिकाणी मंदिर आहे पूर्ण आणि मंदिराच्या डाव्या बाजूला गार्डन आहे. थोडं इकडे गेल्याच्या नंतर हे बघू शकता पूर्ण मंदिर. ह्या मंदिराच्या आपल्याला इकडे गेल्याच्या नंतर इथं बँक आहे ATM आणि नंतर हिंडायला चालत तर आता आपण गार्डन मध्ये प्रवेश करत आहोत बघू शकता समोरून झाड वगैरे एक नंबरच आहे डिझाईन गन्ना. बराच पंगत असते जरा पप्पा बघा लोकेशन बघा नंबर एक नंबर लोकेशन आहे. आता गणा इथं रील बनवायची आपल्याला एक आहे का नाही सगळे आलेच म्हणजे आलोच म्हणून असं एक करू.
मला कोलिबेशन करा. आपली लय झाली रे फॉलोअर्स, 700 750 वर गेले. तर 750 झालेले आहेत फॉलोअर्स. बंटी भाऊ सपोर्ट मुळे आपले एवढे फॉलोअर्स वाढत आहेत, बघताच काम नाही. गाईज या ठिकाणी नवरदेवाच्या फोटो काढून झालेले आहेत, सगळे जण पाठीमागे बघू शकता. आणि रित्या हात धुवू धुवून जेवायच्याच मागे खाण्याच्या मागे हे देवाला पाय पडा आले तरी जाऊद्या. चला आता आम्ही जेवण करणार आहोत. देवधर कोणा चांगली बायको भेटत सकाळी जेवण जेवण करत आहे. अवे अजून परसाद खाऊ का सगळ्याला? सगळा एकड काय रविवार आहे शनिवार राहते. चला की मग इकडे कुठे असं बघू शकता. बंटी भाऊ कोडके त्रिमूर्ती हनुमान मंदिर येसवाडी. तर मित्रांनो आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बघू शकता पूर्ण असं मंदिर आहे समोरून, आणि आता ह्याचा परिसर वगैरे तुम्हाला बघायला मिळणार आहे पूर्ण. तर बघा चला आता दर्शन घेतो आम्ही. तर आता या ठिकाणी अशा प्रकारचं पूर्ण मंदिर आहे, मागून बघू शकता तुम्ही पूर्ण. आता आतमध्ये जाऊयात आपण. चला हे असं बघू शकता तुम्ही, पूर्ण पत्राचं बांधकाम आहे झालेलं या ठिकाणी. आणि चला आता हे इकडे आपल्याला काहीतरी दिसतंय बांधलेलं या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये बांधलेलं आहे, कपड्यामध्ये बांधलेलं आहे पूर्ण, बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि आतमध्ये जाण्यासाठी आता मंदिराचं बांधकाम चालू आहे, आपण बघू शकतो पूर्ण लाकडं वगैरे लावलेले आहेत. बांधकाम चालू आहे मंदिराचं, त्याच्यासाठी हे अशा प्रकारचे लाकडं लावलेत. आणि दर्शन घेण्यासाठी आपल्याला वरून जाणं लागते. तर चला आता दर्शन घेऊयात आपण वरती जाऊन. हे पूर्ण बघू शकता तुम्ही, या ठिकाणी मंदिराचं बांधकाम चालू आहे. अशा प्रकारे बांधकाम अतिशय उत्कृष्ट प्रकारे कलाकृती तयार करण्यात येत आहे. शिखराचं बांधकाम चालू आहे, आणि हे जे खांब दिसतात आपल्याला याच्यावर मला वाटतंय की बा म्हणजे तयार करतील, पूर्ण तयार झाल्याच्या नंतर ते अतिशय सुंदर असं दिसणार आहे. पाठीमागे आहे मंदिर, बघताय तुम्ही. पूर्ण झाल्याच्या नंतर होईल, म्हणजे नंतर आल्याच्या नंतर आपलं जर येणं झालं तुम्हाला दाखवू तुम्ही. सो चला आता दर्शन घेऊयात आपण जाऊन. सर्वांचं दर्शन घेऊन झालेलं आहे जवळपास, आणि आपलं राहिलेलं आहे कारण आपण ब्लॉग बनवत आहोत. गणा पुन्हा एकदा, एक मिनिट एक मिनिट थांब. चला आत चला बंटी भाऊ, जरा गणा पकड. आमचे दादा गेलेले हनुमान रायाच्या दर्शनाला. बंटी भाऊ ने इच्छा केलेली की त्याला आणखीन एक भेटो. जाऊ दे, तुला काढून घ्यावं लागेल. चला आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो आतमधून. चला बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मंदिर आहे मधून. हा तर आता हे बघू शकता तुम्ही, आतमध्ये मूर्ती आहे.
कुठं बसला तर गाईज पूर्ण दर्शन करून झालेलं आहे आणि आतमधून बघितलं तुम्ही मंदिर कसं आहे पूर्ण. चला आता जाऊयात आपण समोर. ह्याचं बांधकाम लवकरच समाप्त होईल या ठिकाणी आणि आत मागून एकदा बघूयात आपण काय आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण बांधकाम याचं या ठिकाणी चालू आहे. अतिशय सुंदर उत्कृष्ट अशा प्रकारे बांधकाम चालू आहे या ठिकाणी मंदिराचं. या स्थळावर आम्ही पहिली वेळेस आलेलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला इथलं काही तेवढं माहिती नाही. चला बाकी जी माहिती आहे ती घेऊयात आपण समोर. चलो तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पिपळाचं झाड आहे आणि त्याला पण हे आपल्याला बांधल्यासारखं दिसते. काय राह म्हणतात याला धनू सुगडे सुगडे काहीतरी म्हणतात याला. हा इकडे तुला बखळ. चलो इधर जात आहे हम. इथं झाड वगैरे भरपूर आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण पूर्ण गॅंग गेलेले आहे आता इकडं. आता पाठीमागं बघितलं आपण मंदिर इकडं पूर्ण मंदिर आहे हे आणि आता या इकडे एक मंदिर आहे आणखीन हे कोणतं आहे ते बघू आपण दर्शन घेऊयात. या ठिकाणी आपल्याला लाईटिंगमध्ये मंदिराचं नाव पूर्ण आणि काय लोकेशन आहे ते पूर्ण दाखवण्यात आलेलं आहे. श्री त्रिमूर्ती हनुमान मंदिर यशवाडी लाईटिंग वगैरे लावलेलं आहे याच्यामध्ये. अतिशय सुंदर असा नजारा या ठिकाणी दिसतोय मित्रांनो. चला आता इथलं झाल्याच्या नंतर आपण समोर जाऊयात तिकडे. तर आता आलेलो होतो आम्ही वरती या ठिकाणी बघू शकता पूर्ण हा गोल घेरा दिसतोय आपल्याला आणि त्याच्यावरती थोडंफार डोंगराळा असं आहे. तिथे वरी जाऊन बघूयात आपण काय आहे नेमकं लोकेशन. जय देव ऑल की निगुरी. सर्वजण आलेले आहेत आणि दर्शन घेतलेलं आहे. म्हणते भाऊ पकडा देवाने प्रार्थना हीच आहे की माझे सगळे ऑल क्लिअर निघा. हे टाका बरं येतात व्हिडिओ. तर गन्नाचे पेपर आलेले आहेत आणि गन्नानं मागणं मागितलेलं आहे पेपरासाठी. हसू नका तुम्ही. मागणं मागितल्या ना देवाजवळ हे होत नसते हो अभ्यास करायला लागते गन्ना. चलो गाईज त्या ठिकाणी वरती मूर्ती आहे आणि गोल घेरा आहे आपण बघू शकतो पूर्ण गोल एक भिंत बांधलेली आहे आपल्याला इथं बघायला मिळती. पूर्ण गोल अशी भिंत आहे या ठिकाणी. झाडं वगैरे आहेत निसर्गरम्य वातावरण आहे. सर्वांचं दर्शन करून झालेलं आहे आणि आमचं पण दर्शन करून झालेलं आहे. चला सर्वजण आता गडबड करत आहे. जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि आम्हाला गावाकडे पण निघायचं आहे. आम्ही खूप दूर आलेलो आहोत आता. चला जाऊयात आपण इकडलं दर्शन करून झाल्याच्या नंतर मित्रांनो आम्ही जात आहोत आता इकडं दर्शन घेण्यासाठी. चला इथं आपल्याला झाडं बघायला मिळतात. वडाचं झाड आहे पिंपळाचे झाड आहेत भरपूर आणि हे संस्थान जे आहे ते अतिशय सुंदर आणि मोठं आहे. या इकडे बघतोय आपण दर्शन करूयात. तर या ठिकाणी अशा प्रकारे आहे मंदिराची रचना वगैरे अतिशय सुंदर आहे एक नंबर बघू शकता तुम्ही मधून पूर्ण. आणि सर्व मंडळी आता दर्शन घेत आहेत या ठिकाणी. जवळपास आता 6 आलेले आहेत बघता तुम्ही टाईम 6 वाजत आहेत. आता आम्ही दर्शन घ्यालो या ठिकाणी आणि चला दर्शन घेऊयात. भव्य दिव्य मंदिर आहे. भव्य दिव्य असं मंदिर आणि मूर्ती या ठिकाणची नंदी महाराज या ठिकाणी मूर्ती बघू शकता तुम्ही. सो गाईज या ठिकाणी महाकालचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो पुढी. चला दर्शन वगैरे करून झालेलं आहे पूर्ण मंदिर बघून झालेलं आहे. निसर्गरम्य असं वातावरण आणि बरंच काही या ठिकाणी एक्सप्लोअर करण्यासाठी भेटलं आपल्याला. तर आता निघालेलो आहोत आम्ही गावाकडती पूर्ण बघून झालेलं आहे पर्यटन मंदिर. तर आता ह्या ठिकाणी बघितलं आपण पूर्ण परिसर तिकडं वर आहे त्याच्यावरती पूर्ण बघितलं. फोटो काढणार आहोत आता आम्ही. चलो इधर पूर्ण बघून झालेलं आहे मंदिर. चला तर गाईज फोटो काढून झालेले आहेत. चला हा सियावर रामचंद्र की जय. चलो सर्व दर्शन करून झालेलं आहेत आणि फायनली निघालो. भेटू धानोरा आणि नवरदेव गाडी सोबत आहेत आपल्या. तर आता गावाकडे जाता जाता नवरदेवाकडून चहा पाण्याची सोय आहे. चला जाऊया आणि आम्ही आता निघालेलो आहोत डायरेक्ट गावाकडे. नवरदेव नवरदेव ओ चहा पाण्याची सोय काय मग आता
दोन नवरदेव आहेत आपल्या सोबत बसा. चला परवरी मध्ये थांबणार आहोत आणि आपली गाडी गाडी वगैरे बघू शकता तुम्ही. डेकोरेशन एक नंबर. चलो तर मित्रांनो आता आम्ही थांबलेलो आहोत परभणी येथे चहा पिण्यासाठी सर्व मंडळी. चला आता घरला जाता जाता थांबलेलो आहोत.